स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे कित्येक ठिकाणी अपघात छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांनी केल्या आहेत। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत, पण ही कामे कधीपर्यंत संपुष्टात येतील हे काही कळेनासे झाले आहे। दरम्यान रविवारी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मेकॅनिक चौक ते भैया चौक इथल्या नवीन ड्रेनेज लाईन आणि नवीन पिण्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, पण काम झाल्यानंतर योग्य प्रकारे खड्डा न बुजवल्याने रविवारी बजाज शोरूमच्या समोर MH26BE2219 ट्रक बुराणपूर येथून सांगवलच्या दिशेने निघाला होता, परंतु रात्रीच्या पावसाने खोदण्यात आलेला रस्ता चालकास लक्षात न आल्याने ट्रकचं मागील टायर खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये रुतलं। दरम्यान अशा या घटनांमुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेला भोंगळ कारभार सोलापूर वासियांसमोर समोर येत असल्याने सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। वेळेस पोलीस चौकी मोरारजी पेठ आणि हे काम चालू असताना त्या गाडी म्हणजे बॅरिगेट लावल्या न लावल्यामुळं ही गाडी फसली आहे आणि त्या अगोदर हा असा लकी चौकातून सेम घडलेला आहे। मग रात्रीच्या टायमाला हे 2:30 हे प्रकार घडलेला आहे। जे कोणी प्रशासन असेल किंवा स्मार्ट सिटी किंवा महानगरपालिका वगैरे कुणी घासणार याची दखल घेऊन व्यवस्थितपणे म्हणजे बॅरिगेट जर लावला असतं तर ह्या प्रकार घडला नसता। बॅरिगेट नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे।